आज अत्यंत महत्वाची घडामोड असणार आहे ती म्हणजे सरकार विरोधात मवियाचं आंदोलन, ज्याला अद्याप परवानगी नाहीये. काय नेमकी परिस्थिती आहे ग्राउंडवरची जाणून घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं. सीमा, तुम्ही मगाशी आमच्यापर्यंत ती व्हिज्युअल पोहोचवली जिथे हुतात्मा चौकाच्या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं होतं. तुम्ही आता त्याच हुतात्मा चौकाच्या परिसरात असाल तर नेमकी आत्ताची तिथली परिस्थिती काय? साधारणतः किती वाजता, आता आपल्याला माहिती आहे आंदोलनाला परवानगी जरी नाहीये तरी नेते जमायला जर सुरुवात होणार असेल तर ते साधारणतः किती वाजेपर्यंत मवियाचे नेते इथे येणार आहेत, काय नेमकं? नक्कीच पोलिसांकडनं या आंदोलनाला जी आहे ती परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हुतात्मा परिसरामध्ये आपल्याला पोलिसांचं छावणीचं स्वरूप या परिसराला प्राप्त झाल्याचं आपण बघू शकतो. सकाळी 10 वाजता, आता 9 वाजलेत, सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते या ठिकाणी हुतात्मा परिसरामध्ये येऊन हुतात्मा स्मारकाला वंदन करून त्यांच्या या आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. झोन 1 जे DCP आहेत या ठिकाणी तैनात पोलिसांना मार्गदर्शन करत आहेत की कशा पद्धतीनं या आंदोलनाला आपल्याला हाताळायचं आहे. कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरू नका, बळाचा वापर करू नका, कारण महत्त्वाचे नेते आणि अतिशय संवेदनशील अशा या मुद्द्यावरती हे आजचं आंदोलन होत आहे. अजूनही आपल्याकडून या आंदोलनाला जी आहे ती परवानगी दिलेली नाही, मात्र तरीसुद्धा कोणताही अपशब्द वापरू नका, बळाचा वापर करू नका, अशा प्रकारे या इथे उपस्थित पोलिसांना मार्गदर्शन केलं जात आहे. जसं आपल्याला माहिती आहे की हुतात्मा परिसरातून महाविकास आघाडीचे नेते गेट ऑफ इंडियाच्या परिसरापर्यंत जाणार आहेत, चालत आंदोलन करणार आहेत आणि त्यानंतर तिथे गेट ऑफ इंडियाच्या इथे महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून तिथे सरकारच्या विरोधामध्ये जोडो मारो आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शाहू महाराज हे सुद्धा मुंबईमध्ये दाखल झाले आहेत, ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचसोबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महत्त्वाचे इतर नेते, काँग्रेसचे इतर नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं की आंदोलन थांबेल किंवा महाविकास आघाडीचे नेते काही वेगळी भूमिका घेतील. मात्र त्यांनी पोलिसांना सांगितलं की जरी या आंदोलनाला आम्हाला परवानगी दिली जात नसेल तरी सुद्धा आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत आणि ज्या प्रकारे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत आणि तशा प्रकारची स्थिती आपल्याला सध्या हुतात्मा परिसरामध्ये बघायला मिळत आहे. मी सांगू इच्छिते की वेगवेगळे फोर्स या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत, त्याचसोबत विविध पॉईंटवरती मोठ्या संख्येनं पोलीस फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. त्याचसोबत गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये सुद्धा छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे हुतात्मा परिसरामध्ये सुद्धा आपल्याला तशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. अजूनही कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले नाही. नक्कीच अजूनही कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झालेले नाही आहेत. या सगळ्या परिस्थितीकडे आपलं लक्ष असणार आहे. आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोतच. तूर्तास धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.